खांडसरीच्या मुख्य चौकात भरधाव बलेरो पलटी, अपघातात बलेरो कारचं मोठं नुकसान. खांडसरी चौकात सूचना फलक नसल्यानं वारंवार होत आहेत अपघात. पाहुयात सविस्तर बातमी. सातारा लातूर महामार्गावर असलेल्या खांडसरी चौकात आज दुपारी भरधाव बलेरो जीप पलटी झाली. यात जीपमधील लोकांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार MH 50A 2268 ही जीप पाटण येथील असून ती इकडे भरधाव जात असताना खांडसरी चौकातून पुढे जात असताना अचानकपणे या चालकाचा त्या गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी मुख्य चौकात पलटी झाली. गाडीत असणाऱ्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून गाडीचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. सातारा लातूर महामार्गावर असलेल्या पिंगळी बुद्रुक आणि पिंगळी खुर्द या दोन गावच्या दरम्यान असणारा खांडसरी चौक हा मृत्यूचा सापळा ठरत असून या ठिकाणी अनेक अपघातांमध्ये कित्येकांना आपला जीव गमवावा लागत आहे. या ठिकाणी मायनी, पुसेगाव, दहिवडी, गोंदवले बुद्रुक या गावाकडून येणारे रस्ते या ठिकाणी येत असून इथल्या चौकात वाहन चालकांना मार्गदर्शन होईल असे सूचना फलक असणं गरजेचं असताना ही इथं कोणत्याही प्रकारचे सूचना फलक लावले नसल्यानं वाहन चालकांना अंदाज न आल्यानं अशा घटना वारंवार होत आहेत. आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.